नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडबडे लिखित गुरुजींनी एकोणीसशे पन्नासला ला श्री घनश्याम महतानीला पत्र पाठवलं होतं त्यात ते लिहितात हम पुण्यभूमी भारत की संतान है जिनका जीवन कार्य तथा प्रयत्न मानव वंश की दिव्यता तथा पौरुष के प्रति विश्वास जगाना है इसलिए हम लोग जहाँ भी हो अपनी भारतीय संस्कृति का प्रकाश हृदयों में जागृत रखे और प्रत्येक व्यक्ति अपने शक्ति के अनुसार संसार की अन्य प्रकाश किरण समेटे जिसके कारण एक ऐसी प्रचंड अग्निज्वाला निर्माण हो जो सारे संसार से अंधकार और दुख को दूर कर सके सभा संपली होती कार्यकर्ते प्रचारक अधिकारी आपपलिया गावी नागपुर स्वदेशी का प्रचार घेन परतले होते गुरुजींच्या मनात मात्र अजून स्वदेशी अधिकाधिक रुजू झाली होती त्यांना आठवला त्यांच्या कॉलेजच्या जीवनातला एक प्रसंग तेव्हा ते स्कॉटिश मिशनरीच्या महाविद्यालयात शिकत होते एकदा वर्गातल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांनी ठरवलं की सर्वांनी महाराष्ट्रीयन पद्धतीने जेवायचं सर्वांना आमंत्रण द्यायचं तेव्हा युरोपियन प्राचार्य आणि दोन प्राध्यापकांना जेवायला बोलवायचं ठरवलं दोघं प्राध्यापक तयार झाले पण प्राचार्य काही तयार होईनात तेव्हा गुरुजी त्या प्राचार्यांना म्हणाले सर वर्षानुवर्ष तुम्ही रीतिरिवाज पाळत आलात एक दिवस धोतर नेसून उघडी पाठ ठेवून पाटावर बसून महाराष्ट्रीयन जेवण जेवलात तर काय हरकत आहे मला ते जमणार नाही का जमणार नाही पाटावर बसणं का धोतर नेसणं की जेवण नाही तो माझ्या तत्वाचा प्रश्न आहे दोन प्राध्यापक तयार झाले होते ते म्हणाले जर आपले विद्यार्थी चांगल्या हेतूने काही आपल्याला बोलवत आहेत तर आपल्याला त्यांचा सन्मान ठेवायला हवा त्यानंतर प्राचार्य आले धोतर नेसून जेवले त्यांना आनंद झाला प्रत्येकालाच आपली संस्कृती प्रियच असायला हवी पण दुसऱ्याच्या संस्कृतीविषयी अनादर असू नये महात्माजींनी धोतर आणि पंचा आयुष्यभर वापरला पण त्यांचा सन्मान कुठे कमी न होता वाढतच गेला ते राष्ट्रपिता झाले जगातून जा कुठूनही पत्र लिहिलं की महात्माजी इंडिया तरी त्यांना ते पत्र मिळायचं एवढे ते विश्वविख्यात होते डॉक्टर ईश्वरचंद्र विद्यासागर व्हॉइस रॉयच्या मीटिंगमध्ये बंगाली वेश परिधान करून गेले होते भारतीयांनी भारतीयांप्रमाणेच राहायला हवं यातच देशाची प्रतिष्ठा आहे जीवनाच्या प्रत्येक कणाला स्वदेशी विचारांचा आचारांचा स्पर्श असायला हवा भारतीय वेळा ह्या दिवसाच्या साठ घटकांच्या अनुषंगाने असायला हवा एकदा त्यांनी एका घड्याळ निर्मात्याला म्हटलं की माझी एक कल्पना आहे पहा पटलं तर सांगा गुरुजी मी अवश्य स्वीकारेन आपल्या भारतीय तिथी वार महिने नक्षत्र आपण कॅलेंडरमध्ये बघून सण उत्सव साजरे करतो मग तसं एखादं घड्याळ तुम्ही तास मिनिट याचा मेळ न घालता घटका पळं आणि प्रहर याचा मेळ घड्याळात का घालत नाही कराल का तसा प्रयत्न गुरुजी ही फार अशक्य कोटीतील गोष्ट सांगितलीत दीडशे वर्ष आपल्या जीवनाचे ठोके हे पाश्चात्य पद्धतीने पडतायत रोमा रोमात रक्त वाहतंय विदेशी गतीचं ते बदलायला एखादा भगवान श्रीकृष्णच जन्माला यायला हवा खरं ना प्रयत्न तर करून पहा पण त्याला ही कल्पना पटलीच नाही त्यांना आत्ताही आठवून हसू आलं आपण जनमानसाचा प्रवाह आपल्या विचाराने वळवण्याचा प्रयत्न करतो आहोत असाध्य ते साध्य करिता सायास हेही शक्य होत नाही प्रयत्न वाळूचे कर्णरगडिता तेलही गळे ही उक्ती वाचायला लिहायला सोपी आहे पण वाळूतून तेल निघणं जसं अशक्य प्राय आहे तसे रीती नीती संस्कारी संस्कार इंग्रजाळलेले आहेत ते बदलणं कठीण तर आहे त्या दिवशी एक बाल स्वयंसेवक त्यांना घरी बोलवायला आला गुरुजी उद्या माझ्या वाढदिवसाला या मी इथे भोसल्यांच्या वाड्याजवळ राहतो याल ना गुरुजी प्रत्येक स्वयंसेवकाच्या घरी येण्याचा आग्रह पुरा करणं शक्य नसल्याने ते म्हणाले नाही रे रमेश मला नाही जमायचं गड्या का गुरुजी मला उद्या दौऱ्यावर जायचं आहे एवढंच ना मग तुम्ही दौऱ्यावरून आल्यावर माझा वाढदिवस करू मग तर याल या गटातील बालकाची प्रतारणा करणं शक्य नव्हतं ते म्हणाले दौऱ्यावर परवा जाईन उद्या येईन मी तुझ्याकडे तो आनंदात निघून गेला दुसऱ्या दिवशी गुरुजी त्याच्याकडे गेले त्याच्या वाढदिवसाची पत्रिका काल त्याने बड्डेची पत्रिका दिली होती घरी गेल्यावर टेबलावरचा मोठा केक त्यावर सहा मेणबत्त्या लावल्या होत्या गुरुजी आल्यावर तो केक कापण्यात आला सर्वांनी हॅपी बड्डेचं गाणं तालासुरात म्हटलं केकवरच्या सहा मेणबत्त्या पेटवून विझवल्या आता मात्र हे पाहून गुरुजींना राहावेना तितक्यात रमेशचे वडील म्हणाले गुरुजी, गुरुजी आपण काही बोला ना गॉड ब्लेस यू माय स्वीट बॉय असं म्हणू का त्यांच्या आवाजाची धार पाहून सारे चपापले गुरुजी मग नेहमीच्या मृदू संयतवाणीत म्हणाले आपली भारतीय संस्कृती दिवे लावण्याची विझवण्याची नव्हे गेलेली वर्ष अंधारात गाडायची नाही आहेत आजच्या वर्तमानात दिवे लावून मागचा इतिहास उजळवण्याची आपली रीत आहे हा दिवा अंधारातून प्रकाशाकडे नेणारा पारदर्शी ज्ञान देणारा जागृत ठेवणारा आहे मग आपण ज्ञानविज्ञानाच्या कक्षा अंधाराकडे नेणार की प्रकाशाकडे कोणीच काही बोललं नाही पण त्या बालकाचे वडील म्हणाले गुरुजी तुमचं मलाच काय सर्वांना पटलं आहे पण आचरणात यायला वेळ लागेल शिवाय फॉरेनच्या वस्तूंचं वेळ म्हणाल तर फार पूर्वीपासून ते राहिलेलं आहे इसवी सन पूर्वीपासून रोममधून दारू आणि सुंदर सुंदर काच सामान येत होतं आज आपण निर्यातीकडे अधिक लक्ष द्यायला हवं आपण आपली संस्कृती सौंदर्य गुणवत्ता तिकडे पोचवायला हवी कारण आयात निर्यात हे जग जवळ आण आल्याचे दुबे आहेत हे मात्र खरं आहे की आपण आपली संस्कृती विसरू नये आणि ती देशातही राहावी आणि बाहेरही नाही ग्रीक संस्कृती हिंदू संस्कृती ह्या दोन अतिप्राचीन संस्कृती आहेत चांगलं स्वीकारावं पण दिवे विझवू नये हे तुम्हाला पटलं ना शंभर टक्के पटलं आपण खूपदा अंधानुकरण करीत असतो असे कुणीतरी सोनाराने कान टोचायला हवेत सर्व देशातल्या नागरिकांचे वातावरण सैल झालं होतं गुरुजीही मनमोकळे हसले बालकाच्या आईने निरांजन आणलं पाटावर बसून रांगोळी घातली डोक्यावर टोपी घातली औक्षण केलं औक्षवंत हो असं गुरुजी मनापासून म्हणाले गुरुजी घरी आले त्यांनी सकाळी ठळक मथळी पाहून सोडून दिलेला पेपर हातात घेतला ताई म्हणाली आता रात्रीचा पेपर वाचून चष्म्याचा नंबर वाढवायचा आहे का ताई वयोमानानुसार सारच वाढत जाईल ना आळस वाढेल चष्म्याचा नंबर वाढेल केसातले पांढरे केस वाढतील तुझं वाढतं पुराण वाढवू नकोस वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा अशी ज्ञानस्थिती तर हवीच आहे पण ती मनाची परिपक्वता यायला अनुभूती हव्या आणि अनुभूती वाढणाऱ्या वयासोबत येणारच ताई तू ना प्रवचन चांगलं करू शकशील करणारच होते मी प्रवचन पण काय की तुझ्यापेक्षा मी माझी मोठी प्रवचनं सुरू केली तर तुझ्या भाषणाला येणारी गर्दी निम्मी होईल म्हणून देत नाही मी कळलं हो कळलं माते कळलं ते पेपर वाचता वाचता एका बातमीजवळ थबकले पान दोबडून पुन्हा ती बातमी वाचली मिस इंडिया झालेल्या युवतीचं वर्णन होतं तिचं नाव गाव शिक्षण तिच्या बुद्धिमत्ता चाचणीचं तिचं रूपसौंदर्याचं त्यांना कळेना की या स्पर्धेत स्त्रियांच्या शरीराची मापं घेतली जातात ती परीक्षक वाचतात आणि मग निर्णय देतात अशी सौंदर्य स्पर्धा पूर्वी विदेशात व्हायच्या आता भारतातही होऊ लागल्या आहेत अधूनमधून पण सर्रास होण्याची शक्यता नाकारता येणार नाही काल परवाच कोणीतरी सौंदर्य स्पर्धांच्या अनुषंगाने चर्चा केली तेव्हा गुरुजी म्हणाले होते वी रिअली मिस इंडिया इन दिस होल अफेअर दिवसेंदिवस भारत प्रगतीकडे जाणार आहे की अधोगतीकडे या प्रश्नाच्या उत्तरादाखल ते म्हणले होते औद्योगिकदृष्ट्या भारत प्रगत होईल विज्ञानाच्या क्षेत्रात तो ब्रह्मांड खगोलाला कवेत घेईल पण संस्कृतीच्या दृष्टीने भारत अधोगतीला वेगाने जाईल मग काय होईल भारताचं होणार काय सांस्कृतिक भारत न राहता पाश्चिमात्य भारत होईल कारण पूर्वीपासूनच भारताला स्वतःजवळची कस्तुरी न दिसल्याने परकीय सुगंधाचं आकर्षण निर्माण झालं आहे विषय बराच लांबला होता ते अस्वस्थ होऊन मौन झाले ह्या क्षणी त्यांना ते आठवलं आपली कळकळ आपली स्वदेशप्राप्तीसाठी असलेली धडपड आपली उत्कट राष्ट्रभक्ती जेव्हा शिशूतील किशोर होतो आणि प्रौढ गटात दृढ होईल हे सगळे विचार तेव्हा त्या त्या संस्कृतीवर आक्रमण होईल राष्ट्रावर आक्रमण होईल आणि त्यावेळी संघशक्तीचा एक सूर गगनव्यापी शंखध्वनी करून राष्ट्रचेतना जागवीन अरे माधवा शून्यात दृष्टी लावून का बसला आहे पेपर तर बाजूला पडला आहे त्या वाक्याने ते भानावर आले ताई भाऊजी कुठे गेलेत ते चौकात औषध आणायला गेलेत ताई भाऊजींची तब्येत बरी नसते रात्रीचं धड दिसत नाही अरे जवळच गेले येत येतील आणि तेवढ्यात भाऊजी देंडी दरवाजातून आत आले धोत्रात त्यांचा पाय अडकला गुरुजी धावत पुढे गेले भाऊजी पडता पडता सावरले गुरुजींनी भाऊजींना तक्तपोसावर बसवलं भाऊजी एक विनंती करतो कृपा करून तुम्ही औषध आणायला जाऊ नका मी रोज कुणाला तरी घरी पाठवीन अगदी आठवणीने आणि त्याला नाही म्हणू नका तुम्ही आम्हाला हवे आहात गुरुजींचे डोळे भरून आले तसे भाऊजींचे डोळे पाळवले आजकाल त्यांची प्रकृती औषधं देऊनही खालावत होती हे त्यांनाही जाणवत होतं पण शक्य तो आपला त्रास कोणाला होऊ नये असं त्यांना वाटायचं माधवा शरीराला थोडी हालचाल हवी ना म्हणून जातो पाच घरं पलीकडे तर दुकान आहे पण अडखळलात पडलात म्हणजे चिंता कशाला करायची पिकलं पान वारा आला तर गळून पडणारच पिकलं पान पुन्हा हिरवं हिरवं व्हावं म्हणून ययाती राजासारखा अट्टहास करत नाही काहीतरी निमित्त तर हवं ते गळायला गुरुजी काही बोलले नाहीत भाऊजींचा काळ आता संपत चालल्याचं त्यांना जाणवलं ते सुन्न झाले कितीतरी वेळ न बोलता त्यांच्याजवळ बसून होते बराच वेळाने उठून माडीवर आले त्यांच्या पाठोपाठ एक गृहस्थ माडीवर आले प्रसन्न मनाने म्हणाले गुरुजी तुमचा माझा परिचय नाही परंतु माझा भाचा देवेंद्र तुमच्या शाखेत आहे किशोर गटात त्याच्या आग्रहावरून माझ्या आत्यंतिक इच्छेनुसार मी आपल्याला माझ्या फॅक्टरीच्या उद्घाटनाला बोलवायला आलो आहे मी कशाला एखाद्या उद्योगपतीला नेत्याला बोलवा आपण नेते आहात समाज मनावर आपलं अधिराज्य आहे फॅक्टरी कशाची आहे सिमेंट पाईपची फॅक्टरी आहे आता इथून पुढे लाकडाचा वापर कमी होऊन सर्वत्र सिमेंटची घरं होणार त्यात ह्या उद्योगाला महत्त्व येणार सुनियोजित विचारपूर्वक काम करता आहात गुरुजी उद्या सर्वांनीच धंद्यात उतरायला हवं असं माझं मत आहे देवपूजेबरोबर राष्ट्रविकास पूजा व्हायला हवी वेदमंत्रांबरोबर राष्ट्रासाठी उद्योग मंत्र त्यांनी जपायला हवा आणि राष्ट्रचेतनेसाठी त्यांनी कर्मयोग आचरायला हवा वा छान गुरुजी आज माझ्या लक्षात आलं भारतीय माणूस म्हणून कर्मयोगाचं महत्त्व जाणतो पण आचरत नाही त्याचा ज्ञानविज्ञानाचा अभ्यास करतो पण त्याचा दहा दहा टक्केही वापर समाजात होत नाही स्वतःसाठी करीत नाही त्याची ऊर्जा वायात जाते आणि ती ऊर्जा चाळीस टक्केही जेव्हा वापरली जाते तेव्हा तो माणूस बुद्धिमान समाजहितचिंतक नेता होतो आणि त्याहून जास्त ऊर्जा प्रयोगात आणणारा राष्ट्रपिता होतो एखादा जमशेदजी टाटा होतो वा छान याल ना आपण हो येईल जवर जरूर येईल तुमचं बोलणं मला आवडलं तुमचे विचार आवडले तो गृहस्थपत्ता तारीख देऊन गेला गुरुजींना जाणवलं नागपूरला एक छोटीशी फॅक्टरी सुरू करणारा माणूस जर राष्ट्र विकासाचा विचार करतो आहे देशातल्या प्रत्येकाने कणभर जरी विचार केला समाजाचा राष्ट्राचा तर राष्ट्राची औद्योगिक आर्थिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रगती होईल मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते श्री